राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. सभागृहाचं कामकाज सुरू होताच सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुखांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षातील नेते संतापले. सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारची चमकोगिरी करण्याचं काही कारण नाही असं सांगत अनिल देशमुखांचा उल्लेख केल्याने आक्षेप घेण्यात आला. विधानसभेचं कामकाज परंपरेनुसार झालं पाहिजे असं सांगत सुधीर मुनगंटीवार नियमाचा दाखला देत असताना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी गदारोळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सुधीर मुनगंटीवार संतापले. विधानसभा नियमांच्या संदर्भात हरकतीचा मुद्दा आहे असं सांगताना सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल देशमुख असे मध्येच बोलले होते. आता आतमध्ये जात आहे, तुम्ही मध्ये बोलू नका, काही कारण नाही, सरकारची चमचेगिरी करण्यासाठी असं वक्तव्य केलं.